vegetables in the pan, Sandy, Ranar Masur, Kan Pandrava, Woody, Punil, Puri, अमरण उपोषण करावं लागतं हीच मुळात गंभीर गोष्ट आहे. आज सर्वत्र पावसानं थैमान घातलं असताना पश्चिम महाराष्ट्रातला शहर पाण्याखाली बुडून गेली आणि मान तालुका एकमेव सातारा जिल्ह्यातला असा तालुका आहे की ज्या तालुक्यात पाऊस पडलेला नाही अद्यापपर्यंत. 81 चारा छावण्यात जवळजवळ 50,000 जनावरं शासनाच्या आश्रयाखाली जीवन जगत आहे. जवळजवळ 100 टँकर सुरू आहेत. आजही 100 टँकरद्वारे मान तालुक्यातली जनता टँकरवर पाण्याची तानभाग होते. ही अतिशय शर्मेची बाब आहे. आणि 15 ऑगस्ट रोजी उपोषण सुरू करून मसवडमध्ये माननीय निवृत्त अभियंता सुनील पोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केलं आहे. पत्रकार धनंजय पानसांडे हे बरोबर आहेत. खरं तर ही वेळच यायला नाही पाहिजे होती. शासनानं जी भूमिका आडमुठेपणाची घेतली शासनानं ते मानच्या जनतेची क्रूर हट्टात थांबवावी. अन्यथा हे आंदोलन आणि आंदोलनकर्ते आता थांबणार नाहीत. 70 वर्ष आम्ही वाट पाहिली पण आता तिकडं पश्चिम महाराष्ट्रात तिकडं पाण्याखाली माणसं पाणी करून गेली तरी आम्ही आता पाण्यासाठी पाणी करून जीव द्यायची वेळ जरी आली तरी आता आम्ही हटणार नाही. मान तालुक्याला मान नदीला पाणी सोडल्याशिवाय आम्ही आता स्वस्त बसणार नाही. 15 ऑगस्टच्या निमित्तानं उपोषणावर बसले साहेब पत्रकार यांना आमचा फुल पाठिंबा आहे. आणि उद्याचा विचार असा आहे की आम्हाला जर नाही कोणी पाणी सोडलं तर आम्ही उद्याच्याला आपले जनावरं आणि माणसं घेऊन रस्तारोको आंदोलन करणार आहे. मसवड शहर बंद करणार आहे. या इथं आमरण उपोषणासाठी बसलेला आहे. शासनाला साधारणतः महिन्यापूर्वी पूरपरिस्थिती प्राप्त झालेली असताना इशारा दिला होता की पुराचं जे पाणी वाहून जात आहे ते आमच्या कायम दुष्काळी असलेल्या भागाला द्यावं. परंतु प्रशासनानं लाईट बिलाचं कारण दाखवून पाणी सोडण्यासाठी असमर्थता दाखवली व पाणी सोडलं नाही. पर्यायानं आम्ही दिलेल्या इशाऱ्यानुसार 15 तारखेपासून मी पोपटराव बनसोडे, धनंजय पानसांडे 15 तारखेपासून अमरण उपोषणासाठी बसलो आहोत. आज उपोषणाचा दुसरा दिवस असतानासुद्धा झोपेचं सोन घेतलेल्या प्रशासनाला कशाही पद्धतीची जाग आलेली नाही आणि प्रशासनाचा कुठलाही माणूस इथं आमची साधी दखल किंवा विचारपूस करण्यासाठी सुद्धा आलेला नाही. या विभागातील जनतेच्या भावना अत्यंत तीव्र आहेत आणि हे आंदोलन कुठल्या दिशेला जाईल हे आम्ही सांगू शकत नाही. वेळीच या बाबीची प्रशासनानं दखल घ्यावी अशा पद्धतीच्या भावना या इथं मी व्यक्त